मार्च महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भक्तिपूजा नगरात आढळला तेव्हापासून गेले तीन महिने प्रशासनानं कोरोनाविरुद्धची लढाई प्रभावीपणे लढली परिणामी कोरोना रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहिला जिल्ह्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण नव्वद पूर्णांक चार टक्के इतकं आहे प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळं हे फळ मिळालं असं म्हणावं लागेल राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या कोरोनाविषयक कामगिरीचा लेखाजोखा राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं जाहीर केलाय त्यापैकी कोरोना रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची भरीव कामगिरी दिसून आली आहे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नव्वद पूर्णांक चार टक्के असल्याचं चा आरोग्य संचालिका डॉक्टर अर्चना पाटील यांनी जाहीर केलंय त्यामुळं कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरलाय जिल्हा प्रशासनानं कोरोना विरुद्ध केलेली उपाययोजना कोल्हापूर जिल्हा कोरोनावर विजय मिळवू शकला शिवाय आरोग्य विभाग महापालिका यंत्रणा पोलीस आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला खासगी डॉक्टर्स आणि सेवाभावी व्यक्ती किंवा संस्थांनीही तितकीच मेहनत घेतली आहे त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नव्वद टक्के इतकं आहे विशेष म्हणजे साठ टक्क्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण अन्य जिल्ह्यातून किंवा राज्यातून कोल्हापुरात आलेत पण तरीही कोरोनाचा संसर्ग विशेषतः कम्युनिटी स्प्रेड रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय राज्यात सर्वात कमी म्हणजे तेवीस पूर्णांक नऊ टक्के कोरोना रिकव्हरीचा रेट वाशिम जिल्ह्याचा आहे त्या तुलनेत कोल्हापूरचा नव्वद टक्क्याचा आकडा हिमालया एवढा मोठा वाटतोय